आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू झालंय. त्याचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय. पंचलिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी ओढ्याच्या लगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमामधनं तसेच संजय थोरात यांच्या विशेष प्रयत्नांमधनं संरक्षण भिंत मंजूर झाली आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय. यावेळी भाजपचे नेते संजय थोरात, भाजपचे नवनाथ थोरात तसेच दीपक थोरात, मच्छिंद्र बागल, दिलीप थोरात, गोकुळ पोखरकर, आतिश थोरात, नवनाथ नायकडे तसेच अमित थोरात, विशाल थोरात, विवेक थोरात, गणेश थोरात, अशोक थोरात, पांडुरंग थोरात, वैभव बागल आदी उपस्थित होते. मी संजय भक्त पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या सहकार्यातून श्री पंचलिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी ओढ्यालगत रिटेलिंग हॉल या कामासाठी साधारणतः 25 लाख रुपये निधी मंजूर केला. त्यासाठी आम्ही आमच्या थोरातमळा, बागलमळा व पंचलिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीने भाऊंचा मी आभार मानतो आणि अशीच आम्हाला यांचं सहकार्य मिळेल भविष्यात एवढी प्रार्थना करतो. आज खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला, कारण एक 6-7 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो होतो. संध्याकाळची वेळ होती, आमची सगळी तरुण सहकारी या ठिकाणी पूजा अर्चा करून बसले होते. आम्ही त्यांच्यात सामील झालो, त्यांचं कौतुक केलं, कारण सगळेजण कोण चाकणला कामाला जातं, राजगुरुनगर कामाला जातं, कुणी शेतामध्ये राबत असतं, कुणी गायांच्या गोठ्यामध्ये राबत असतं, पण रोजची संध्याकाळ इथं श्रद्धेने येणं, पूजा अर्चा करणं हे होत असतं. तर गप्पांच्या ओघामध्ये असाच विषय निघाला का बाबा आम्हाला इथं काहीतरी मदत लागणार आहे. मदत लागणार तर मी विचारलं का किती मदत लागेल तुम्हाला, कोण 1 लाख 2 लाख 3 लाख कितपर्यंत सगळं चाललं होतं असं विषय. मी म्हटलं हे इतकं पवित्र स्थान आहे का, या ठिकाणी तुम्ही जे मागाल तेवढे पैसे मिळतील तुम्हाला, आणि नंतर म्हटलं प्लॅनिंग करा तुम्ही आणि नंतर मग आपण याच्यावरती विचार करू. आणि त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी 40 लाख रुपये निधी पडला आणि त्याच्यातले GST वगैरे जाऊन आज 35 लाखाचं पूर्ण प्लॅन इस्टिमेट येऊन आज या ठिकाणी आपण नारळ फोडला आहे त्या कामाचा. तर हे पुन्हा संजय थोरातचं यश नाही आहे, तर हे श्रद्धेचं फळ आहे. हा जो तरुण आज पाहतो आपण का समाजामध्ये, सगळा तरुण वर्ग संध्याकाळच्या वेळेला कुठं जातो, कुठं बसतो आणि काय करतो, तर ही तरुण मंडळी दिवसभर घामा कष्टानं दिवस घालवतात आणि संध्याकाळी येऊन पूजा अर्चा करतात, तर त्या पूजा अर्चेचं फळ मिळालेलं आहे. त्याचबरोबर हा निधी मंजूर करायला आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय शरदचंद्र बुटे पाटील, त्याचबरोबर आमचे पालकमंत्री तत्कालीन माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि दादांच्याच निधीतून हा निधी आलेला आहे. मी त्यांचंही खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना. जय हिंद. नमस्कार. आज पंचलिंग महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो आहोत. आज खऱ्या अर्थाने एक आनंदाचा दिवस आहे, कारण गेले 9 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आलं असताना संजयभाऊ थोरात असतील, मी असन, त्यावेळी सीतालच्या सर्व तरुणांनी आमच्याकडे एक मागणी केली होती की ह्या ठिकाणी रिटेलिंग हॉल या ठिकाणी आपण केला पाहिजे. त्यानंतर लगेच संजयभाऊ यांनी तत्कालीन पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केली आणि दादांनी लगेच त्याला होकार दिला आणि 35 लाख रुपयाचा रिटेलिंग हॉल ह्या ठिकाणी मंजूर झाला आहे. आणि त्या रिटेलिंग हॉलचं भूमिपूजन करण्यासाठी आज आमचे सर्वांचे मार्गदर्शक पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी नेते जनसेवक माननीय संजयभाऊ थोरात यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाला या भागातील सर्व तरुण सहकारी उपस्थित आहे. अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे या तरुणांनी अजूनही या ठिकाणी मंदिराची अजून या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे हाही प्रस्ताव भाऊंक दिलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण तोही ते आपण मार्गी आपण लावू. एक अतिशय आनंदाचा दिवस आजचा आहे. मी या सर्व तरुण सहकाऱ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष शरददादा बुट्टे पाटील असतील व आमचे सर्व नेते मंडळी यांनी ह्या कामासाठी जो पाठपुरावा केला त्याबद्दल मंचर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांचं मनापासून आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सेवा, गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आपल्या इथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत.
आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट। या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे। तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे। आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेइंग गार्डन आणि लॉनची सुविधा आहे। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या। माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल, ठिकाण एकलहरे सर्कल, बायपास हायवे, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे।